पैसे देण्याच्या कारणावरून शिर्डी येथील सुदर्शन सुभाष गोंदकर या तरुणास दोन तरुणांनी गणेशनगर येथे नेऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैसे देण्याच्या कारणावरून शिर्डी येथील सुदर्शन सुभाष गोंदकर यास दोन तरुणांनी गणेशनगर येथे नेऊन बेदम मारहाण केली आहे. शिर्डी येथील सुदर्शन हा मामाकडे रांजणगाव खुर्द येथे गेला होता. त्याचे शुभम संजय कोते व तुषार बबन घोरपडे यांच्याकडून काही रक्कम येणे होते. या तरुणांनी सुदर्शन यास मोटरसायकलवरून गणेशनगर परिसरात नेऊन बेदम मारहाण केली. मारहाणीत सुदर्शन याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेवरून राहता पोलिसांनी शुभम कोते व तुषार घोरपडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम संजय कोते यांची मी लग्नाची ऑर्डर घेतली होती, तर त्यांना फोटोग्राफी करून द्यायची होती. ते लग्न झालं 18/1 जानेवारीला. तर त्या लग्नानिमित्त मी त्यांचे सगळे फोटोग्राफ व्यवस्थित करून दिले. तर राहिलेले पैसे मी त्यांना मागितले. तर म्हणलं, साहेब मला त्यांना पैसे द्यायचे, तुम्ही ते 8000 रुपये मला द्या. बहुत त्यांना राग आला त्याचा. त्यांनी मला घरी आले ते माझ्याकडं दोघं जण, शुभम संजय कोते आणि तुषार बबन घोरपडे. हे दोघं मला म्हणले, चाल तुला पैसे, तुझं आधार कार्ड घे. तर मला आधार कार्ड घ्यायला लावलं. राजनगर रस्ता, गणेशनगर राजनगर रोडला मला नेलं त्यांनी. तिथं एक जंगल आहे, थोडं इरिगेशन बंगला म्हणून. तिथं मला त्यांनी बेदम मारहाण केली. माझा इथं हाताला लागलेलं आहे, खांद्याला लागलेलं आहे, मधून छातीला मार लागलेलं आहे, पायाला मारलेलं आहे. मी तिथून म्हणजे त्यांनी मला शाळेकडे नेलं. त्या शाळेतून तिने थोडं तिकडे लग झालं. मी तिथून पळवलं. मग मी घरी येऊन घरच्यांना सांगितलं. आम्ही राहता पोलिसांना कंप्लेंट दिली. ब्युरो रिपोर्ट SP 24 तास गणेशनगर.